आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार खासदारांनी पाठ फिरवली, लढा धावले, रस्ता झाला. इचलकरंजी रोड ते यड्राव ओंकारेश्वर मंदिरापर्यंतचा रस्ता व्हावा अशी नागरिकांच्यातून अनेक वर्षापासूनची मागणी होत होती. आमदार खासदार यांनी या रस्त्याकडे कानाडोळा केला होता. रस्त्यावर अगणित असे खड्डे होते, डबकी तयार झाली होती. सध्या श्रावण महिना असल्यामुळे ओंकारेश्वर मंदिराला दर सोमवारी आणि गुरुवारी गर्दी होत असते आणि भाविकांना रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे नाहक त्रास सोसावा लागत होता. अखेर यड्राव प्रभाग क्रमांक 1 चे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीकांत लढा यांच्या स्वरूपात माणसातला देव अवतरला आणि त्यांनी घर बांधकामासाठी आणलेली मुरुम रस्त्यावर टाकली. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने रस्त्याचे मुरमीकरण व खड्डे मुजवण्याचं काम झालं आणि यड्राव जांभळी खोतवाडी टाकवडे आदी गावातील भक्तांनी लक्ष्मीकांत लढा यांचे आभार मानले आहेत. यावेळी यड्राव ग्रामपंचायतीचे स्वच्छता कामगार व संदीप माने, रोहित कदम यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वतः काम करण्यास सुरुवात केली. महानकर न्यूज साठी जांभळीहून दत्तात्रय कदम.